मासा। मासा हा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे। ते पाण्यात जिवंत असतात। काही लोक घरी काचेच्या टाकीत सुंदर मासे ठेवतात। माशांना दोन डोळे, शेपटी, पंख आणि गिल असतात। यांना पाठीचा कळणा असतो। माशांसाठी पाणी हे त्यांचे जीवन आहे। मासे पाण्याबाहेर जगू शकत नाहीत। तो आपल्या गिलच्या मदतीने पाण्यात श्वास घेतो। मासे पाण्याखाली खूप वेगाने पोहू शकतात। त्यांच्या अंगावर पोहण्यासाठी पंख असतात। मासे बहुतेक समुद्रात आढळतात। जगभर माशांच्या सुमारे 25,000 प्रजाती आढळतात। बहुतेक मासे अंडी घालतात आणि काही मासे बाळाला जन्म देतात। मासे एका वेळी सुमारे 100 ते 1,000 अंडी घालतात, परंतु त्यापैकी फक्त काही टक्के परिपक्व होतात। व्हेल हा सर्वात मोठा मासा आहे, तर फिलिपिन गोबी हा लहान आकाराचा मासा आहे। मासे पोहण्यासाठी शेपटी आणि पंख वापरतात। त्याच्या संपूर्ण शरीरावर खवले आहेत। मोठ्या आकाराचे मासे समुद्र आणि महासागरात आढळतात। शार्क हा धोकादायक मासा समुद्रात राहतो। साधारणपणे नदी, तलाव, विहीर, समुद्र इत्यादी ठिकाणी मासे आढळतात। माशांचे सरासरी आयुष्य सुमारे 20 वर्ष असते। लोकांना माशांचे मांस खाण्यास आवडतात, जे पौष्टिक आहे। त्यामुळे मच्छीमार जाळ्याच्या सहाय्याने मासे पकडतो आणि लोकांना विकून भरपूर पैसा कमावतो। काही मासे मांसाहारी असतात, जे लहान मासे आणि कीटकांवर जगतात। तसेच काही मासे शाकाहारी असतात, जे पाण्यातील वनस्पतींवर जगतात। माशांचे मांस मानवी शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे, कारण ते आवश्यक फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत आहे। यामध्ये मानवी हृदय आणि मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा समावेश आहे। आपण आपले मासे जतन केले पाहिजे, कारण ते सागरी पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहेत।